महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी उत्तरेकडे वळवण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून केला आहे आणि हा प्रयोग यशस्वी झाला तो भुजबळ साहेबांच्या पाठपुराव्याने। त्यामुळे भुजबळ साहेबांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी येवल्यात दिनांक 1 ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेदरम्यान काढले। या दरम्यान नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आहेत आणि तेच राहतील असे स्पष्ट करून भुजबळ साहेब आणि शिवसेना आमदार यांच्यातला वाद हा स्थानिक असून अंडरवर्ल्ड मधून धमकी देण्यासारखा गंभीर वाद नाही। भुजबळ साहेब आमचे नेते आहे, हा वाद मिटेल, नाही मिटला तर मुख्यमंत्र्यांसमोर वाद मिटवला जाईल। अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, स्थानिक होऊ घातलेल्या स्वराज्य संस्था, निवडणुका स्वबळावर लढवणार की इतर पक्षासोबत आघाडी करणार की नाही, भाजपा मनसे युती आदींवर त्यांनी भाष्य केले। यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते। पालकमंत्री आम्हाला भुजबळ साहेब नको, याविषयी तुमचा? पालकमंत्री भुजबळ साहेबच राहतील कारण हे आघाडीचं सरकार आहे, विचार विनिमय करून ठरलेल्या गोष्टी आहेत। आता त्यांचं आणि भुजबळ साहेबांचे जर काही समज गैरसमज झाले असतील ते दूर करण्यासाठी राज्य पातळीवर आपण प्रयत्न करू आणि त्यांच्यातलं अंतर दुरावा जर झाला असेल तर तो कमी करू, त्याच्यापेक्षा वेगळं काही करता येईल। महाविकास आघाडीमध्ये समजाय असं दिसतंय कारण शिवसेनेचे काम सगळेच नेते होते जे म्हणत होते की बा कांद्यांची मागणी योग्य आहे, त्याच्यामुळे आणि राष्ट्रवादीमधनं वरिष्ठ नेते यामध्ये कुठेही हस्तक्षेप करताना दिसत नाही आहेत। हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही आहे कारण भुजबळ साहेब हे पालकमंत्री आहेत आणि जर निधीचा जर कोणाला काही तक्रार असेल तर मुख्यमंत्री मोदींच्या समोर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत त्याची चर्चा होऊ शकते। नाही पण दाद मिळाली नाही, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडनं दाद मिळाली, त्यामुळे न्यायालयात जावं लागलं हा एक भाग। आणि महत्त्वाचं म्हणजे या गंभीर गोष्ट अशी की अंडरवर्ल्डकडनं धमक्या येतात असं खुद्द शिवसेनेचे आमदार सांगतात। त्यांना कोणाचे फोन आले मला त्याची माहिती नाही आहे, पण भुजबळ साहेबांनी अनेक वर्ष ओळखतो असं काही होण्याची शक्यता नाही। आणि हे काही अंडरवर्ल्डकडून धमकी येण्यामुळे काही हे फार गंभीर विषय किंवा फार अडचणीचा विषय असा नाही, दोघांच्यातला वाद आहे, दोघे बसून भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते त्यांच्यावर बसून निश्चितपणाचं मार्ग काढतील। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी येवला प्रतिनिधी शब्बीर इनामदार।